कोकणच्या किनाऱ्याला विसावलेल्या बोटी पुन्हा समुद्रात झेपावण्यासाठी सज्ज झाल्यात. त्यासाठी मच्छीमारांमध्ये अशी लगबग पाहायला मिळते. सरकारने 1 जून ते 31 जुलै पर्यंत मासेमारीवर बंदी घातली होती, मात्र 1 ऑगस्ट पासून ही बंदी उठली आहे. त्यामुळे समुद्रात बोट ढकलण्यासाठी, बोटीवर जाळी चढवण्यासाठी मच्छीमार बांधव सज्ज झालाय. सध्या समुद्रात छोट्या आणि पारंपरिक मच्छीमारांना जाण्यासाठी परवानगी आहे. पर्सेसिन नेटधारक मच्छीमारांना 1 ऑगस्ट पासून मच्छीमारीसाठी परवानगी नाही. त्यामुळे छोटे आणि पारंपरिक मच्छीमार त्यांच्या बोटी विविध प्रकारची जाळी घेऊन मासेमारीला जाऊ शकतात. धंदा हा सुरळीत चालू दे ही आमची शासनाकडे आणि ह्या छोटे मोठे मच्छीमारचे लपडी आहेत त्या शासनाने छोट्या मच्छीमाराला मदत करून त्यांना मोठे धंदे करायला लावायचे आणि ते प्रगती पुढे येईल आणि हे आमच्या महाराष्ट्र जे लपडे आहेत छोटे मोठे हे नष्ट होतील. मच्छीमारांनी कायद्याचं काटेकोर पालन करून मासेमारी करावी असं आवाहन मत्स्य खात्याच्या माध्यमातून करण्यात येत आहे. सागरी मासेमारी नियम अधिनियम 1981 कायद्याची अंमलबजावणी करून सर्व मच्छीमारांनी मासेमारी करावी असं मी त्यांना आवाहन करतो. गेल्या 10 वर्षातल्या मच्छीमारीचा आढावा घेतला तर मासेमारी तोट्यात राहिल्याचं मच्छीमार सांगतायत. मत्स्य उत्पादनाची आकडेवारी फुगलेली दिसत असली तरी खर्च देखील वाढलेले असल्यामुळे मच्छीमार तोट्याचा धंदा करतायत. यंदाचा तरी हंगाम चांगला जावा अशीच अपेक्षा मच्छीमारांना आहे. प्रणव कोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.